कोण निवडून येईल हे निश्चित आता तरी सांगता येत नाही. शाहूपुरी आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खासदार निवड असावा बीड लोकसभेला. साई जर खासदार झाले आता केंद्र 100% मंत्री म्हणत आहेत, तेव्हा जिल्ह्याचा काय पारट होईल? पंकजा मुंडे खासदार होतील, केंद्रात मंत्री पण होतील. सर्वसामान्य जनतेच्या मनात एकच नाव आहे, सध्या ज्योतिताई मेटे. प्रचंड उत्साह जनतेमध्ये आहे की ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी मिळावी. MBBS डॉक्टर, ॲडव्होकेट आणि उच्च शिक्षित ज्या की आयुक्त लेवलच्या पदावर असलेल्या ज्योतिताई मेटे या निवडणुकीत पुढे येत आहेत आणि या बीड जिल्ह्याला एक उच्च शिक्षित असा खासदार या ठिकाणी मिळेल. त्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. भाजप पक्षानं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि आता महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे, एकीकडं ज्योतिताई मेटे यांचे जे कार्यकर्ते आहेत यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्योतिताई मेटे यांना तिकीट दिलं पाहिजे असं देखील कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र एकीकडं बजरंग सोनवणे जे आहेत ते सुद्धा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं चर्चा मात्र या ठिकाणी होते. मात्र तिकीट कुणाला मिळणार हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी आहे. मात्र माझ्याबरोबर बीड जिल्ह्यातले सर्वसामान्य नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमच्या मनातील खासदार कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे, काय कसा पाहिजे. मामा काय वाटते तुमच्या मनातील जो आहे तो खासदार कसा असायला पाहिजे, काय वाटते आणि काय कसा खासदार पाहिजे तुम्हाला? मी ग्रामपंचायत सदस्य काटोडा, तालुका जिल्हा बीड, गोळ गणेश. आमच्या मनातला खासदार आत्तापर्यंत आम्ही कोणत्या पक्षाचं काम करत असताना मुंडे साहेबाच्या मागे प्रीतमताई मुंडेंना किंवा मुंडे साहेबांना असं आम्ही मतदान करीत होतो. पण आता ती मराठा आरक्षणामुळे ती परिस्थिती राहिलेली नाही आणि त्याच्यामध्ये त्या परिस्थितीमुळं कोणता उमेदवार पहिली बाजू एकदम एक स्पष्ट बहुमत असायचं भाजप, पण आता तशी परिस्थिती नाही. वातावरण बीडचं असं नाजूक बनलेलं आहे आणि त्याच्यामुळं कोण निवडून येईल हे निश्चित आता तरी सांगता येत नाही. जर मराठा उमेदवार जर दिला महाविकास आघाडीने तर काय होईल, काय वाटत? मराठा उमेदवार दिल्याच्या नंतर जे मागासवर्गीय जे समाज आहे, प्रकाश आंबेडकर गटाचे असतील किंवा जरांगे पाटलेत जे मतदान आहे थोडक्यात त्यांच्या मागं असणारं, तर या मतावर मी भरपूर अवलंबून आहे. हे जर ज्या बाजूने कलन मतदान ते निश्चितच लोकसभेचा उमेदवार निवडून नक्कीच त्यांनी सांगितलं की जो उमेदवार स्पष्ट असेल किंवा जो उमेदवार चांगला असेल आतापर्यंतची परिस्थिती त्यांनी सगळी सांगितली. काय वाटतं, काय सांगते तुम्हाला, काय वाटतं तुमच्या मनातील खासदार कसा असावा, कोण असेल? मी अशोक वाघमारे, वांगी सरपंच, ग्रामपंचायतचा. मला असं वाटतं की शाहूपुरी आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खासदार निवड असावा बीड लोकसभेला आणि वास्तव पाहता मराठा समाजाचा असावा असं मला वाटतं. मराठा समाजाचा उमेदवार असावा. हो, काय वाटते तुमच्या मनात, काय खासदार कोणता असायला पाहिजे, काय वाटतं? आमच्या म्हणण्यात एकच आहे की लोकनेते मुंडे साहेबांना 18 पकड जातींना सोबत घेऊन आतापर्यंत चालले आहेत, त्यांच्याच पाठोपाठ आदरणीय पंकजताई मुंडे साहेब, तर कुठलाही जातीभेद न करता 18 पकड जातींना सोबत घेऊन चालतात. कुठलाही आरक्षणचा विषय असो काय असो, कुणाला कधी विरोध नाही, कुणाला काही नाही, असं सक्षमपणे. आणि दुसऱ्याला विकासाचा मुद्दा, जी महाराष्ट्रात नाही देशामध्येच ज्यावेळेस पंकजताई 5 वर्ष मंत्रिमंडळ होत्या, एवढा मोठा विकास निधी देशामध्ये कुणी आणलेला नाही बाकी मंत्र्यांनी ताईच्या नंतरच्या, तर ताई जर खासदार झाल्या आता केंद्रात 100% मंत्री म्हणत आहेत, तेव्हा जिल्ह्याचा काय पारट होईल? भविष्य जिल्हा हा म्हणजे आला अलगच बघायला मिळेल दृष्टिकोनातून. त्याच्यामुळं पंकजा मुंडे खासदार होतील, केंद्रात मंत्री पण होतील, पंकजाताई खासदार होतील असं त्यांचं मत आहे. काय वाटतं भाऊ, काय झालं पाहिजे, कसा खासदार असायला पाहिजे, तुमच्या मनातला खासदार कोण? माझ्या मनातलं एकच नाव आहे सध्याला, माझ्याच नाही सर्वसामान्य जनतेच्या मनात एकच नाव आहे सध्याला, ज्योतिताई मेटे. ज्योतिताई मेटेंचं कार्य आपल्या सगळ्या वासियांना माहीत आहे, जिल्हावासियांना माहीत आहे, राज्यभर त्यांच्या कामाची कुवत लोकांना माहीत आहे, त्या एक बीड जिल्ह्याला सक्षमपणे सांभाळू शकतात एवढंच मला यांना हवे आहेत. ज्योतिताई मेटे त्यांच्या मनामध्ये जे खासदार आहेत, मेटे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी मोठं काम केलं, मराठा आरक्षणासाठी जाता वेळेसच त्यांचं अपघाती निधन. मात्र मराठा समाज हा सर्व एकजुटीने जर मेटेताईला उमेदवारी दिली गेली पक्षानं, तर महाविकास आघाडीने उमेदवारी दिली गेली, तर ज्योतिताई किती म्हणजे कशा पद्धतीने निवडून येतील काय सांगते? स्वर्गीय मेटे साहेबांचा वारसा ज्योतिताई मेटे ह्या समर्थपणे गेल्या 1.5-2 वर्षापासून चालवत आहेत
आणि त्यांचे जे मेटे साहेबांनी सामाजिक कार्य केलं आहे, राजकीय कार्य केलेलं आहे, विकासाची कामं केली आहेत, या गोष्टींचा ज्योतिताईंना फायदा होईल. आणि ज्योतिताई ह्या अधिकारी होत्या, त्यांना प्रशासनाची जाण आहे, आणि त्यांना जर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली तर त्या निवडून येतील, आणि असं आम्हाला वाटतं. आमच्या शिवसंग्राम आणि इतर समाजही आमच्या बरोबर आहे. आम्हाला अनेक जणांचे फोन येत आहेत की ताई जर उभा राहणार असेल तर आम्ही सर्व जण त्यांचं मनातून काम करू आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आम्हाला अनेक जणांचे फोन आले. आणि प्रचंड उत्साह जनतेमध्ये आहे की ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची भावना आहे. ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी मिळावी या 100% निवडून काय वाटतंय, काय सांगतो तुम्हाला, तुमच्या मनातून खासदार कोण? बीड जिल्ह्यात पहिल्यांदा असं झालं आहे की एक MBBS डॉक्टर, ॲडव्होकेट आणि उच्च शिक्षित ज्या की आयुक्त लेवलच्या पदावर असलेल्या ज्योतिताई मेटे या निवडणुकीत पुढे येत आहेत. त्या जर या निवडणुकीत पुढे आल्या आणि उभा राहिल्या तर निश्चितपणे या बीड जिल्ह्यातील जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील आणि या बीड जिल्ह्याला एक उच्च शिक्षित असा खासदार या ठिकाणी मिळेल. उच्च शिक्षित खासदार बीड जिल्ह्याला मिळेल असं त्यांची अपेक्षा आहे. काय वाटतं भाऊ, काय आहे तुमच्या मनातला खासदार, काय सांगतील, काय वाटतं? गेले 40 वर्ष झालं बीड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, आणि ह्या जिल्ह्यामध्ये इथून मागवी राष्ट्रवादीचे 4-5 आमदार जिल्ह्यात निवडून येतात, त्यामुळं हा निश्चितच राष्ट्रवादीचा आणि पवारसाहेबाचा एक बालेकिल्ला हा मानला जातो बीड जिल्हा. आणि पवारसाहेब जो बीड जिल्ह्यात उमेदवार देतील आम्ही त्यांचं काम करू. इकडे बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या बाबतीत बोललं जाते, विकास झाला आहे का, काय वाटतं? विकास बीड मतदारसंघाचा विकास झालेला आहे. आदरणीय संदीपभैया क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरामध्ये खूप मोठे विकासाची कामं आता सध्याही चालू आहेत आणि त्यांनी केलेले पण आहेत. बीड जिल्ह्यामध्ये विकासाचा MIDC असेल असं विकसनशील एखादा उद्योग प्रकल्प या ठिकाणी आलेला नाही, काय वाटतं? अहो, गेले 40 वर्षापासूनचा प्रश्न आहे आमचा रेल्वेचा. गेल्या वेळेसच्या लोकसभेमध्ये प्रीतमताईंनी सांगितलं होतं की लोकसभेला तुम्ही आम्हाला निवडून द्या, मी रेल्वेत बसून बीडला येते. ते अजून येत आहेत, 15-20 वर्ष झालं आम्ही त्यांना खासदारकीला उमेदवार म्हणजे निवडून आणतो आहे, आणि त्यांनी रेल्वेचा प्रश्न इतका जिव्हाळ्याचा आहे बीड जिल्ह्याचा की त्यांनी त्यांना सोडवता आलेला. रेल्वे आली ना बीड जिल्ह्यामध्ये, काही अंतरावर रेल्वे आली ना, नाही त्याचा उपयोग काय? तुम्हाला पूर रेल्वे यायला 25-30 वर्ष लागली, बीडपर्यंत यायला अजून 10-20 वर्ष ते लागतील, कारण आता पंकजाताईवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. कारण काय नाही? कारण की त्यांनी विकासच केला नाही. मुंडे साहेबाचा हा बालेकिल्ला होता हे आम्ही मान्य करतो. मुंडे साहेबांनी जिल्ह्यासाठी खूप काही केलं, पण त्याच्यानंतर पंकजाताईंनी ती पकड ठेवली नाही. पंकजाताईंनी फक्त त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं, त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. नक्कीच आपण पाहिलं की बीड जिल्ह्यातला जे नागरिक आहे तो त्यांच्या ह्या प्रतिक्रिया होता, आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एक सुज्ञ असा या ठिकाणी खासदार असायला पाहिजे. भाऊ, काय वाटतंय, काय सांगतील, काय आहे तुमच्या मनामध्ये? जे पवारसाहेब जे उमेदवार देते त्याच्या पाठीशी आम्ही बघतो नाही बरं. बरं, जे पवारसाहेब घेणार त्याच्या मागे आणतात की मी उभारणार मी ते तयार असतील तर आणखी नाते उत्तम होईल. साखरात दुधात साखर पाडल्यासारखा हा विषय होईल. शिकलेले आहेत, सुशिक्षित, आपण लेकरं जर शाळा टाकायची म्हणलं तर चांगले टाकतो, तर नेता का चांगला बघायचा? शिकलेला नेता बा असलं तर चांगली गोष्ट आहे. आजपर्यंत याच्या भाषेत आम्ही जिथं बैठमध्ये बघितलं आहे कधी अशी उघडट भाषा नाही, आरे रावीची भाषा नाही. तसा जर नेता असेल तर आम्हाला मान्य, आणि पाठीमागं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर मेटे साहेबांनी असे तलत जे उपकार केलेले होते ते परत फेड करायची आम्हाला पाळी आली की आम्ही पूर्ण. मेटे साहेबांनी जे आमच्यावर उपकार केलेले होते ते परतफेड करण्याची ही वेळ आलेली आहे, आणि बीड जिल्ह्यातील जे खासदार आहेत ते या काही दिवसातच आता त्याचे मतदान प्रक्रिया होणार आहे, आणि जनतेच्या मनातील जो खासदार आहे तो या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.